एमपीएससी परीक्षे संदर्भातली मोठी बातमी आहे. एमपीएससीच्या गोंधळावर कॅबिनेटमध्ये गंभीर चर्चा झालेली आहे. परीक्षा पुढे ढकलणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची शक्यता वर्तवली जाते. वैभव परब आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. वैभव, या बैठकीमध्ये नेमकं काय झालंय? वृषाली, कॅबिनेटमध्ये या बैठकी संदर्भात एक गंभीर चर्चा झाली, ज्यामध्ये ही परीक्षा पुढे ढकलण्यामुळे सरकारवर कशा प्रकारे परिणाम झाले, लोकांचा जो उद्देश होता की या संदर्भात जो तरुण रस्त्यावर उतरले आणि सरकारची एक प्रतिमा डागाळली गेली, त्यामुळे आता ज्या अधिकाऱ्याने सरकारला विश्वासात न घेता हा निर्णय घेतला गेलेला आहे, त्या अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले जाणार आहेत. एवढंच नव्हे तर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आहेत, या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन ही नेमकी परिस्थिती कशामुळे उद्भवली आणि याला कोण कारणीभूत आहे ही एकदम माहिती देण्याची शक्यता आहे. ठीक आहे, धन्यवाद वैभव दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा. मित्रांनो, तुम्ही एमपीएससी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर अन अकॅडमी भारतातल्या सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी विविध कोर्स घेऊन येत आहे, तर अन अकॅडमीसोबत जॉईन व्हा. तर मित्रांनो, बॅच कोर्स याबद्दल माहिती आहे अन अकॅडमीमध्ये. तर कॉम्प्रिहेन्सिव्ह राज्यसेवा बॅच ही 15 मार्चपासून स्टार्ट होत आहे मित्रांनो, अन अकॅडमी आणि साधना पब्लिकेशन. तर यामध्ये तुम्हाला रमेश रुणावल सर आहेत, आशालता गुट्टे मॅडम आहेत, दुर्गेश माकवान सर आहेत, पॉलिटी शिकवणार आहेत, किरण गायकवाड सर इकॉनॉमिक शिकवणार आहेत, शैलेश कोळेकर इतिहास शिकवणार आहेत, राणी जैन मॅडम ज्योग्राफी शिकवणार आहेत, अनिल कोलते सर सायन्स अँड टेक्नॉलॉजी शिकवणार आहेत, यांचं पुस्तक पण आहे मित्रांनो. तर अशोक अवंतकर हे इंग्रजी ग्रामर शिकवणार आहेत, हे इंग्लिश ग्रामर अतिशय उत्तमरित्या शिकवतात ते सर. तर मित्रांनो, संपूर्ण एमपीएससी कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड राज्यसेवा बॅच 17 तारखेला सुरू होत आहे. तर यात सर आहेत हे तुम्हाला आत्ता सांगितलेले, मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर सहित सर्व सर शिकवणार आहेत. तर प्लस फीचर्स अन अकॅडमीचे पहा. लर्न फॉर युअर फेवरेट एज्युकेटर, कम्प्लीट यू एक्झाम प्रिपरेशन, रेग्युलर डाऊट क्लिअरिंग सेशन आहेत, एक्झिक्युटिव्ह कवरेज ऑफ सिलेबस, फ्री टेस्ट सिरीज आहेत, वीकली फ्री मॉक टेस्ट आहेत मित्रांनो यामध्ये. तर फ्रीमध्ये आणि प्लसमध्ये काय हा फरक पाहूया मित्रांनो. फ्रीमध्ये तुम्हाला लिमिटेड सिलेबसच हे होणार आहे, त्यामुळं सगळं अर्धवट राहून जाईल. तर प्लसमध्ये तुम्हाला कम्प्लीट सिलेबस शिकवला जाणार आहे आयोगाचा. तर फ्रीमध्ये लिमिटेड प्रॅक्टिस टेस्ट असणार आहेत, त्यामुळे अर्धवट सगळं धोकादायक असते, त्यामुळे अनलिमिटेड केलं प्लस 2-3 हजार रुपये भरले तर तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शन मिळून जाईल, त्यामुळे अनलिमिटेड टेस्ट आहेत तिकडे. तर इकडे लिमिटेड PDF नोट्स, तिकडे अनलिमिटेड आहेत. तिथे डाऊट क्लिअरिंग सेशन आहेत आणि टॉप एज्युकेटर्सकडून, तर इथे रेग्युलर डाऊट क्लिअरिंग सेशन आहे बाय टॉप एज्युकेटर. तर माझं AP10 कोड टाका आणि 10% सबस्क्रिप्शन मिळवा. तर मित्रांनो, अन अकॅडमीमध्ये जॉईन कसं व्हायचं? तर प्ले स्टोरवरून ॲप घ्यायचं, तुमचा नंबर टाकायचा, तिथे तुमचं गोल सिलेक्ट करायचं MPSC वगैरे, आणि माझा कोड टाकायचा AP10 आणि सबस्क्रिप्शन मिळवायचं. दिस इज युअर अकॅडमी, इनरोल नाऊ. ऑल लाईव्ह स्ट्रक्चर्ड कोर्सेस, लेसन बाय ऑल टॉप एज्युकेटर, वीकली क्विज अँड डाऊट क्लिअरिंग, यूज AP10 कोड अँड 10% ऑफ प्लस सबस्क्रिप्शन. तर मित्रांनो, लवकरात लवकर तुम्ही हे कोर्समध्ये घ्या, कमीमध्ये येते कोर्स.